बातमी औरंगाबाद मधून। औरंगाबाद मध्ये महावितरण कडून भार नियमन करण्यात आले। औरंगाबाद शहरात सकाळी 6 ते 7 दरम्यान हे भार नियमन असेल। 26 ते 27 हजार ग्राहकांना या भार नियमनाचा फटका बसणार आहे। औरंगाबाद मध्ये महावितरणने भार नियमन सुरू केले। शहरातील 150 फीडरपैकी 22 फीडरवर भार नियमन करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे। या भार नियमनाचा 26 ते 27 हजार ग्राहकांना फटका बसणार आहे। दरम्यान महावितरणच्या भार नियमनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी। महावितरणने लोड शेडिंग करण्याचा निर्णय घेतलेला। या निर्णयाप्रमाणे औरंगाबादच्या 22 फीडरमध्ये लोड शेडिंग सकाळच्या 17 असणार आहे। औरंगाबादमध्ये एकूण जर फीडरची व्यवस्था पाहिली तर जवळपास 150 फीडर आहेत। त्यापैकी 22 फीडरमध्ये महावितरणने लोड शेडिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा जो टाईम जर पाहिला तर सकाळी 6 ते 7 या एका घंट्यामध्ये औरंगाबाद शहरातील 22 फीडरवर बंद असल्यामुळे याचा फटका जवळपास 26 ते 27 हजार ग्राहकांना बसण्याची माहिती जी आहे त्या अधिकाऱ्यांनी दिली। त्याचबरोबर शहरामध्ये हा निर्णय झालाच आहे, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील लोड शेडिंग होणार आहे। एकूण असं म्हणता येईल की ज्या पद्धतीने महावितरणला आर्थिक चणचण भासते त्या अनुषंगाने महावितरणने ही आर्थिक चणचण सोडवण्यासाठी त्याचबरोबर मागणी आणि पुरवठा याचं नियोजन करण्यासाठी ही लोड शेडिंग केल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे। 3 वर्षापूर्वी औरंगाबादच्या अनेक शहरामध्ये 3-3-4-4 तास लोड शेडिंग व्हायचं, आत्ता मात्र ही सुरुवात झालेली आहे की 1 तास सकाळी 6 ते 7 फक्त 1 तास लोड शेडिंग आहे। मात्र पुन्हा एकदा जर अशाच पद्धतीने महावितरणला आर्थिक अडचण निर्माण झाली आणि त्यामध्ये मागणी आणि पुरवठा वाढला तर महाराष्ट्रातल्या अनेक शहराला या लोड शेडिंगचा उन्हामध्ये फटका बसेल। कॅमेरामन संतोष शिरसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।